नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची अपेक्षा आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा नीट विचार करा. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील, व्यवसायात चढउतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकित असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. या आठवड्यात लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर कौटुंबिक व्यवस्थेबाबत पतीपत्नीमध्ये मतभेद होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे बेत आखले जातील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा. वृषभ राशी, हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात या राशीचे लोक दिनचर्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे कामाची कार्यक्षमता सुधारेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आज काम आणि मेहनत दोन्ही जास्त असेल. तुमच्या इच्छेनुसार यश मिळण्यासाठी तुम्ही उत्साहित असाल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर तुम्ही ऑफिसमधील पॉलिटिक्सपासून दूर राहणं गरजेचं आहे. टीम प्रोजेक्टमध्ये सिनियर्सकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकते. तसेच जे उद्योगपती आहेत त्यांना आपल्या व्यवसायावर जास्त पैसा लावण्याची गरज भासू शकते. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला छोट्या मोठ्या आर्थिक समस्या जाणवतील. तसेच आठवड्याबरोबर तुमचे दिवसही चांगले जातील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही एकमेकांच्या नात्याला अधिक वेळ देणं गरजेचं आहे. पार्टनरबरोबर कोणतीही गोष्ट व्यक्त करताना काळजी घ्या. तसेच जर तुमच्या दोघांचे विचार जरी सारखे नसतील तरी लगेच हायपर होऊ नका. शांतीने परिस्थिती हाताळा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही या राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा उपाय, संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा. मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या.
या आठवड्यात मुलांशी संबंधित चिंता दूर झाल्यामुळे आराम मिळेल. घरामध्ये शुभ कार्यक्रमांचे बेत आखले जातील. धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्वाचा तसेच आव्हानात्मक असणार आहे, कारण तुमच्या नकळत अनेक समस्या एकामागोमाग येतील. तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांचं व्यवस्थापन नीट करायला शिका. तुमचे पैसे कधी कुठे कसे खर्च होतायत याचा वेळोवेळी पाठपुरावा घेत चला. तसेच पैशांची बचत करायला शिका, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची अनेक नव्या लोकांशी ओळख होईल, पण या ओळखीचं लगेच प्रेमांतर रूपांतर होऊ देऊ नका. कोणत्याही नात्यात गुंतण्याआधी 100 वेळा विचार करा. तसेच तुमच्या मित्रांचा कुटुंबियांचा देखील सल्ला घ्या. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला जे काही आजार जाणवत आहेत त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्या. संतुलित आहाराचं सेवन करा. नियमित व्यायाम करा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा. कर्क राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे, या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. या आठवड्यात वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात, पण कोणाचीही पर्वा करू नका आणि कामावर लक्ष द्या. तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायात नशीब तुम्हाला साथ देईल. नोकरीत प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. पगारवाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. याशिवाय सर्व कामांचे चांगले परिणामही मिळतील. करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. कुटुंबासमवेत परदेश दौऱ्याची योजना तुम्ही आखू शकता, यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध असेल. काही लोक नवीन कार खरेदी करू शकतात. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या नात्यात लॉंग डिस्टन्समुळे प्रेम संबंधात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतंही काम बोलून नाही तर प्रत्यक्षात करून दाखवा. काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालीसाचे पठण करा. सिंह राशी. या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुम्ही खास लोकांशी संपर्क साधू शकता.
जमिनीशी संबंधित कामांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन सुरू असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात करिअरबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसतील. तुमची स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असाल. जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. आर्थिक बाबतीत दिग्गज व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या, तसेच पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना दिग्गज लोकांचा सल्ला घ्या. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांबरोबर इमोशनल बॉन्डिंग वाढणार आहे. जे सिंगल लोक आहेत त्यांची एका खास व्यक्तीशी मुलाखत होईल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी रोज योग आणि मेडिटेशन करा. तसेच तुमच्या आहारात प्रोटीन, विटामिनसयुक्त पदार्थ आणि न्यूट्रिशन्सचा समावेश करा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. कन्या राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात आव्हाने स्वीकारल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. पूर्ण ऊर्जेने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सुरू असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या ऑफिसमधलं वातावरण अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. तसेच आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही योग्य योजना आखणं गरजेचं आहे. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी येणारा आठवड्यात तुमची रोमँटिक लाईफ फार चांगली असणार आहे. नात्यात प्रेमसंबंध वाढतील. तसेच तुमच्या पार्टनरबरोबर तुमची इमोशनल बॉन्डिंग वाढताना दिसेल. तुम्हाला जर तुमच्या पार्टनरबरोबर जर तुम्हाला कोणती भावना व्यक्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या नात्यात सामंजस्य वाढेल. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नियमित व्यायाम आणि योग करत राहा. तसेच शारीरिक बरोबरच मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष द्या. भरपूर पाण्याचा वापर करा. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा. तुळ राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात अनुभवी लोकांचा सहवास मिळेल. त्याची कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करेल. यशही मिळेल. इच्छित कार्य पूर्ण केल्याने शांती आणि आनंद मिळेल.
विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे. या आठवड्यात करिअरबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात ऑफिसमध्ये नेटवर्किंग वाढेल, नवीन लोकांशी भेट होईल, तुमच्या बहुकार्य कौशल्याचं कौतुक केलं जाईल. ऑफिस मीटिंगमध्ये आपले विचार खुलेपणाने व्यक्त करा. हुशारी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसह आव्हानात्मक कार्य हाताळा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीशी संबंधित अनेक मोठे निर्णय घ्याल, पण अनपेक्षित खर्च वाढतील, त्यामुळे तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा. नवीन बजेट तयार करा. पैसे वाचवण्याच्या नवीन पर्यायांचा विचार करा, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ आनंदी राहील. या आठवड्यात तुमची खास व्यक्तीबद्दलची आवड वाढेल. तुम्ही सिंगल असाल तर नवीन लोकांशी तुमची भेट होईल, ख्या जोडीदाराचा शोध पूर्ण होईल, तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध मजबूत होतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल. नवीन शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. दररोज योग आणि ध्यान करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. या आठवड्याचा उपाय: या संपूर्ण आठवड्यात नियमित श्री गणपती स्तोत्राचे पठण करा. वृश्चिक राशी. राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा खास आहे. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे, या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. या आठवड्यात व मालमत्तेशी संबंधित एखादे प्रलंबित प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांवर काम करण्यासाठी उत्तम वेळ आहे. तुम्हाला घरातील वडीलधायांकडून आशीर्वाद आणि मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळतील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर या आठवड्यात करिअरमध्ये अनपेक्षित बदल होतील, प्रगतीच्या अनेक संधी मिळतील, नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल, कामातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम व्हाल. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आव्हानात्मक काम आत्मविश्वासाने हाताळा. आर्थिक बाबतीत या आठवड्यात तरुणांबद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. गुंतवणुकीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधा. पैशाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. लव्ह लाईफ बद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. काहींचा एखाद्या व्यक्तीमध्ये तुमचा रस वाढेल, जोडीदाराचा शोध पूर्ण होईल. तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करा, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण रोजच्या रुटीनमधून ब्रेक घ्या. स्वतःची काळजी घेण्याच्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. दररोज योग आणि ध्यान करा. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित ओम नमः भगवते वासुदेवाय नमःचा जप करा. धनु राशी. राशीभविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे, या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. या आठवड्यात आपल्या दैनंदिन दिनचर्येत काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करा.
यामुळे तुमचा उत्साह आणि उत्साह वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहाच्या तयारीसाठी नियोजन केले जाईल. खरेदीसाठी दिवस चांगला जाईल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. ऑफिस मीटिंगमध्ये संयम ठेवा. सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची चांगली प्रतिमा कायम ठेवा. ऑफिसला वेळेत पोहोचा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांना अनपेक्षित उत्पन्नाच्या स्रोतांमधून आर्थिक फायदा होईल. पण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच पैसे वाचवा. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर जास्त पैसे खर्च करू नका. आर्थिक बाबतीत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. या आठवड्यात लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ फार रोमँटिक राहील. वैवाहिक जीवनात मोठे बदल होतील. काही लोकांच्या नात्याला पालकांकडून मान्यता मिळेल. विवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर काही लोकांना छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या लोकांना व्हायरल ताप किंवा घसादुखीची समस्या आहे त्यांची तब्येत सुधारेल. थंड पेयांचं सेवन करू नका. त्याऐवजी फळांचा रस घ्या. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. मकर राशी. या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे. या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात व तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीने तुम्ही सर्व कामांचे व्यवस्थित नियोजन आणि नियोजन कराल. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. कोर्ट केसचा निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला व्यवसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनिअरिंग आणि डिझायनर्सचे शेड्यूल पॅक असेल. तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. या आठवड्यात लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात. वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करून पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित रोज ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. कुंभ राशी. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियजनांची मदत मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित महत्त्वाची कामे होऊ शकतात. तरुणांना मुलाखतींमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या. कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल.
या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणाहून पैसे मिळतील. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे 2-3 दिवस चांगले असणार आहेत. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करूनच गुंतवणूक करा. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील. जास्त वाद झाल्यास तुम्ही थोड शांतीत घ्या. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल. गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी. यासोबतच दारू आणि तंबाखूचं सेवन टाळावं. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मीन राशी. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल? या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या. या आठवड्यात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमचे काम पुन्हा आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने करण्यास सुरुवात कराल. तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या आठवड्यात करिअरबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे किंवा आपण घराची दुरुस्ती करण्याचा विचार करू शकता. या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावणार नाही. मेष राशीच्या वृद्धांना या आठवड्यात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. गरोदर महिलांनी खेळांमध्ये वगैरे भाग घेणं टाळावं. तुम्ही रोज फिरायला जा, यामुळे तुम्ही फिट राहाल. या आठवड्याचा उपाय: संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालीसाचे पठण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.